जवळपास महिन्याभराच्या गॅप नंतर फायनली आपण ट्रेकिंगला आलेलो आहे. खर तर लाजिरवाणी गोष्ट आहे, पण हसत सांगतोय. ठरलं होतं गोकुंडी वॉटरफॉलला जायचं ठरलं होतं. हिडन वॉटरफॉल आहे जो अजूनपर्यंत रोड पण एक्सप्लोर झालेला नाही. गोकुंडी वॉटरफॉल शोधताना जरा लईच प्रॉब्लेम यायला लागले. जरा टफ दिसतय. 60 किलोमीटर भरकटलेलं तुटलं नाही, कारण मी गाडी घेईन वाटत माझी त्याच्यावर. गरीब आहे सध्या, पैसे नाही आले अजून, पण लवकरच माईक पण घेऊ आपण. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या अशा भन्नाट एका ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये, ट्रेकिंग ब्लॉग मध्ये. म्हणजे जवळपास महिन्याभराच्या गॅप नंतर फायनली आपण ट्रेकिंगला आलेलो आहे. खर तर लाजिरवाणी गोष्ट आहे, पण हसत सांगतोय, कारण मी निर्लज्ज पुणेकर आहे. लाज नावाचा प्रकारच नाही. अशीच लाज सोडून सकाळच्या पारी घरच्यांना न सांगून पाट 5 निघालेलो आहे. आणि आता पोहोचलेलो आहे आपण, तुम्हाला तर माहिती आहे आपला स्पॉट तामिनी घाट. तासाभराच्या ट्रॅव्हल नंतर फायनली आपण तामिनी घाटात पोहोचलेलो आहे. आपल्या सोबत एक तर रशियाचा माणूस आहे, आज भावी डॉक्टर आहे. आणि इकडे एक माणूस झोपलेला आहे, झोप झाला दिसतोय. जरा जरा असा हात कर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर सीन असा आहे की आवाज येतोय का? येतोय का आवाज? बघा थोडंफार व्ह्यूज द्या, म्हणजे माईक तरी घेतो. मी तर माईक असं लावतो घरी बघत. आणि मग वेलकम बॅक टू दी आभार नशिबचा माणूस. हा बरं ठीक आहे. रशियन दिसणार आहेत, राडा करून टाकणार आहे. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा, लवकर सबस्क्राईब करा. रशियन बघायचं तर सीन असं आहे. आपण आज निघालेलो आहे, निघालोय खरं. तामिनी घाटात आलोय खरं. ठरलं होतं गोकुंडी वॉटरफॉलला जायचं ठरलं होतं, पण रोड माहीत नाही. ऍक्च्युली हिडन वॉटरफॉल आहे जो अजूनपर्यंत रोड पण एक्सप्लोअर झालेला नाही, की कसं जायचं काय जायचं. आणि मग आपण निघालो तो सकाळच्या पारी उरकून. आम्ही आत्ता तामिनी घाटात पोहोचलेलो आहे आणि गोकुंडी वॉटरफॉलला जायचं नियोजन आहे. सो स्टे ट्यून, बघत रहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि डेली ब्लॉग बघून वैतागला असाल तो ब्लॉग पूर्ण पहा. तुमच्या भावाला आणि पैसे वाचवायचे जरा ते, त्यामुळं वडापाव आणलेला आहे. वडापाव मस्त. तुमचा भाऊ घरी पिझ्झा बर्गर खातो. पाणी बाहेर आल्यावर भाऊ पैसे वाचवतो. ता पाणी नाही, ताडी मिक्सर. पाणी पाणी वडापाव आणि पाणी सा वडापाव. सहा वडापाव आणलाय. तर तुमच्या भावाची जी सेल्फ स्टिक विथ ट्रायपॉड आणलेला, त्याचा पुरेपूर आज वापर होणार आहे. एकदम व्यवस्थित दिसतंय का रिव्ह्यू? एक नंबर. त्याच्यामुळेच मी म्हणत होतो सेल्फ स्टिक आपल्याला पाहिजे. आणि एकदम व्यवस्थित बघा, एक आपलं MT-15 आहे आणि त्याच्या बाहेर मग स्प्लेंडर अशा दोन गाण्या आणलेल्या आहेत. तिघ जण आहे, दोन जणांनी धोका दिलेला आहे. त्यातलं एका तिथले मोठा धोका दिलेला आहे. त्याचा ब्लॉग बघत असेल तर भडकाव तुलाच शिवे देते आम्ही, बाकी कोणाला नाही. आता आमचे दिवसभराचे मजे बघ भाऊ, घरी बसून तू ब्लॉग बघ, फोटो व्हिडिओ सगळ्याच बघा. काही काय तुमच्या ग्रुपमध्ये पण असे काही काही मित्र असतील, म्हणजे रात्री फुल तशन मध्ये उद्या इकडे जाऊ उद्या तिकडे जाऊन नियादारी करून सकाळच्या पारी उठत नाही. म्हणजे असले असतात, सकाळी फोन केला ना नेमके झेप नाही झाली. फोन आलाय का? नको. सकाळच्या पारी कुठे फोन केलाय मला एवढा? अरे बापरे,
काय झालं काहीच काय झालं हसायला मोबाईल पडला खाली दा आले थांबी जाऊ का दिसतोय ये लवकर काय ते होत असला बेअरविल डिस्कवरी सापी बघा असला तर भाऊ वैत इथ पुढं समोर समोर वैत दिवशील पाय त्याच्या वैत समोर पुढं तुटलं काय नाही तुटत आपलं हे भाऊ तुटलं नाही काय जिंदगी तुटलेली आपली पाणी आहे का त्यात काय झालं नाही ना तू स्टँड जाऊ दे मोबाईल बघ मोबाईल ला काय होतंय दादा मोबाईल पोच नाही माझा झालंय काय नाही झालं काय नाही झालं काय काय नाही झालं तुमचं आशीर्वाद आपल्यासोबत एक काही नव्हतं मग जिंदगी त्याच्या व्यतिरिक्त काय नाही जरा स्टेबल नाही राव हेवी वाले पाहिजे चारशे रुपयाच तरी पण काय करता व्यवस्थित दिल्यावर चारशे रुपयाचाच घेणार ना चार लाख व्यवस्थित दिल्यावर मग चार लाखाच घेणार सांगत होतो तरी चांगलं घेऊ चांगलं घेऊ पैसे ना इथं गरिबी आली कर्ज काढून फिरायला लागतंय आम्ही उधारी फालुदा खाल्लाय उधारी फालुदा खाल्लाय म्हणजे लय घाण गरिबी आलेली अजून त्याला पैसे मला वाटतंय भाऊ माझ्या मस्ती कर्ज काढून फिरायला लागते ना तसे 10-15-20-25 हजार व्यू आले तर काय वाटत नाही खर्च करायला फुल स्टेशन मध्ये गेलो हो फालुदा येते फालुदा घेतले आकडला पैसे गरीब माणसाला जरा सपोर्ट करा हे सगळं हे असं काय दिसतंय ना हे सगळं त्याच्या पायीच घेतलेलं आहे आपल्याला काही शॉक पाणी नाहीये करा जरा खातो पहिलं जरा बघा वडापाव खाऊन दिवस वडापाव पण नाही आता काय वडापाव वडापाव खाऊन दिवस चालल्यात चला वडापाव या हालचाल करा गरीबाला पुढे न्या मराठी माणसाला तुमच्या दिसते राजबिंडी तर सो गाईज वडापाव खाऊन झालेला आहे वडापाव आणि आता आम्ही चाललोय भजीपाव करायला सॉरी आता निघू पुढं गोकुंडीच्या दिशेने मॅपवर बघितलेले गोकुंडी ते गाव आहे जिथून ट्रेक सुरुवात होती 50 किलोमीटर आहे ऑलमोस्ट मग तिथून पुढं ऍक्च्युअल मध्ये ट्रेक चालू होईल ब्लॉगले न तांता डायरेक्ट मुद्द्याची गोष्ट करणार आहे आज त्यामुळे डायरेक्ट गावात पोहोचल्यावर ब्लॉग कंटिन्यू करू आपण तोपर्यंत चला मंडळी चला वदनी कबाजे घ्यायचा ना ए खाली कुठे चालला आता परत मन थांबवा
सो गाईज, तो आम्ही नाही घाटात पोहोचलेलो आहे आणि सीन असा आहे की रेन शकतोय आता आम्ही, कारण जायचं कुठं त्याच माहित नाही. मॅपवर जरा बघा, बघायला लागेल ना की कुठे काय आहे ते गोकुंडी वॉटरफॉल. आता इथनं रोड आम्हाला एकोले व्हॅलीचा रोड माहिती आहे मला, इथनं जातो ते, पण गोकुंडीला दुसरीकडून नाही वाटतं. पहिलं मॅपवर पाहूयात आणि मग जाऊयात. हे बघा, हे इकडं हातवर करून शकतोय आणि ते होतं बघा, हाय का गावती का गाईज. अजून अजून रेंज गावाना यांना, अजून रेंज गावाना. हा सगळ्यांनी 360 लावल्यात का? आपण कधी घ्यायचो? आपल्याकडे 180 तरी येत आहे का? आपल्याकडे 180 तरी आहे का म्हणलं? झिलमिल पाऊस धारा तन मन फुलवून जाती, सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा आती. चिंब भिजले भाई साहा ट्रक बघा, ट्रक कसला पेट्रोलचा ट्रक आहे का? अख्खा पलटी झाला रे, लेटेस्ट झालेलं दिसतंय. हो डेंजर 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 बघा, आताच पलटी झालंय. पलटी झाला मस्त वाट, पलटी झाला बघितलं का ट्रक? डेंजर काम आहे, पेट्रोलचं बरं फुटलं नाही, ड्रायव्हरला बी लागलं नव्हतं, चांगला उभा होता, काय विषय नव्हता. चला आपले पुढची जर्नी कंटिन्यू करू. भाई साहब, हे गोकुंडी वॉटरफॉल शोधताना जरा लईच प्रॉब्लेम यायला लागलेत, जरा टफ दिसतंय. आता मॅप लावलेला आणि मॅपवर डिरेक्शनने आलो बरोबर, 45 किलोमीटर दाखवत होतो. आता परत मॅप उपने गांडावलं आहे, 67 किलोमीटर दाखवतोय आणि तुम्ही उलटं चाललाय म्हणतोय. आता तर कसं करायचं? या डोंगरात येऊन थांबलो मग कसं काय? मला तर वाटतं उलटं चालू आहे, आपण परत माघारे जाऊ आणि बघू. बघू घ्या, लय आवाज द्या, आवाज द्याला. बघते घुम ते यायला म्हणलं ते बघितलंय आपल्याला. अरे पुढे गेला, अरे पुढे गेला, पुढे माग आहे माग. अशा तऱ्हेने आम्ही 60 किलोमीटर भरकटलेलो आहे आणि अशा एका स्पॉटला येऊन थांबलेलो आहे. तो स्पॉट पण भारीच आहे म्हणा, पण हार मानलेली नाही आपण. आपण म्हणलं चला भाऊ, 60 काय 100 किलोमीटर चुकलं तरी तिथंच जायचं. सो जरा एक स्पॉट भारी आहे म्हणून जरा शूट करतो थोडंसं आणि मग निघू आपल्या लोकेशनवर. आयुष्यात अशी पोरगी पाहिजे भाऊ, म्हणजे तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळेत तिने साथ दिली पाहिजे. आता भाऊ बघा, भाऊला व्हिडिओ काढायची गाडीची, ती पोरगी रोडला बसून म्हणजे खाली बसून त्याची एकदम शिद्दतने व्हिडिओ काढते. आणि आपल्या नशिबात असल्या पोरी आहेत ना खजब्या, की नुसतं काहीतरी दे जरी म्हणलं ना, पॉवर बँक जरी दे म्हणलं ना, तरी नाही म्हणतात. फोटो काढायचा तरी लांबचा विषय भाऊ. आयुष्यात अशी पोरगी तुमच्या पाठीशी असेल ना, तुमचं आयुष्य सुखी आहे, म्हणजे काय विषय नाही. म्हणजे कसं असतं, प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या मागं एका स्त्रीचा बाईचा हात असतो, तसा सीन आहे असा. हां, आपल्याच आपल्या मागं स्त्री, मागं नाही स्त्री, पुढं नाही स्त्री, आपल्या आयुष्यात फक्त इस्त्री. चला जाऊ बाबा. हे बघितलं का आपल्या गाईचं फोटोशूट चालू आहे, देऊ बघा समोर बायदा.
बाय द वे पाहिलं काही पक्ष्यांसाठी नाही का, मस्त पाणी प्यायला मस्त ठेवलेलं आहे. कोणी ठेवलंय चांगलं म्हणजे चांगली कॉन्सेप्ट आहे. इथं पण बघा पाणी पिण्यासाठी छान काम करतात लोक. म्हणजे या जगात अजूनही चांगली लोक पण आहेत. रोड बघा वाकडे तिकडे, आणि आता आम्ही पण वाकडे तिकडे करत 20 किलोमीटर उलटा आलेलो आहे. आता परत माघारी चाललेलो आहे. सो चला जाताना व्ह्यू लागला. व्ह्यू बघा कसं आहे. म्हणजे भाऊ सह्याद्रीतलं हेच, म्हणजे सह्याद्री लग्नाला आलंय पारग. सो गाईज एक स्पॉट होता इथं, मस्त फोटो काढले. आणि आपल्या मेन स्पॉटला चाललेलो आता. ॲक्च्युअलमध्ये डायरेक्ट पोहोचले दाखवतो आता तुम्हाला. कोणतं वॉटरफॉल? गोकुंडी वॉटरफॉल, सॉरी गोकुंडी. गोकुंडी लावली आमची खुंडी. सापडा नसते जायला. आता जाऊ डायरेक्ट. राहिले 20-22 किलोमीटर. चला मीनवाइल खायला जमलेलो आहे जरा. फायनली रोड सापडलेला आहे आम्हाला. कोकोकोला खातोय आणि थोडस पितोय. म्हणजे कसं जरा एनर्जी येईल नाही का आमचं. आणि आता फायनली लोकेशन गावलेलं आहे. इथून 18-20 किलोमीटर काहीतरी. सो आता मग इथून पुढे आपण मॅग म्हणलेलं. भारी वाटते असं धरायला. असं करायचं, असं करायचं, असं करायचं. काय पडलं रे? खुर्ची पडायला 400 रुपये. 400 रुपयाच्या मानाने ना एक एक पार्ट त्याचा पडायला आला. नगरात गाडी देणार का तू? अरे धबधब्याच्या रोडनी गाडी घाल. नूब आणलाय आपल्या सोबत आपण. नूब रशियाचा नूब. सो गाईज जरा थांबलेलो एका हॉटेलवर भजी खायला. भजी खायचं. भजी खायच्या मागचं कारण असं आहे की फोन तर चार्जिंग नव्हती. तर मग फोन चार्जिंग लावला. माझी म्हणजे आधी एक भजी करा लावू द्या टेस्टला. त्यावर फोन चार्जिंग होईल मस्त फास्ट चार्जर. मग निघू पुढं. माहीत आहे बघा इकडं कोणते कोणते स्पॉट आहे बघा तुम्ही. पहिलं तर मुळशी धरण 1 किलोमीटरवर आहे. गुफा कसली गुफा? सिंहाची गुफा. वाघाची गुफा 3 किलोमीटर. कैलासगड 4 किलोमीटर. कुंडलिका 3 किलोमीटर. घनगड 9 किलोमीटर. तैलबैल किल्ला 23 किलोमीटर. अंदारबन ट्रेक 3 किलोमीटर. तामिनी घाट 13 किलोमीटर. भोसी डॅम 40 किलोमीटर. आणि आपण जिथं चाललो आहे ते इथं नाही आहे. हा टाईम आहे ना लोकांचा घरी जायचं आहे आणि आमचं जायचं आहे. पाठ 5 उठून काही फायदा नाही झाला. वाजले 12 ते वाजले. एकाने ते आता तो सकाळी शिव्या दिल्या म्हणा त्याला काही विषय नाही. आता खाऊन फोन चार्जिंग केला की मग पांगू आपण. तर असं पूर्ण स्पॉट दिसतंय. म्हणजे सगळं व्ह्यू दिसतोय. छान आहे, छान छान आहे. मग टाकाल का? ॲव्हरेज ॲव्हरेज ॲव्हरेजच असणार. आता तुटलं वय कारण हे मी गाडी गेली वाटतं माझी त्याच्यावर ना. परत तुटलं. असं झालं की भाऊ गाडीचं इंडिकेटर पडलं. इतकं खराब रोड आहे इंडिकेटरच पडलं डायरेक्ट निघलं. काय तू काय मोडलं आता? लाईट ह्यालाच आता रोड आहे. गाईज म्हणजे इतके अडथळे यायला लागलेत ना जायच्या वेळेस. रस्ताच हरवलो. मोबाईलच्या चार्जिंग संपल्या. चार्जिंग केल्या. आता इंडिकेटर तुटलंय. अजून लय लांबे. लय वाईट टाकलो भाऊ. लयच आतमध्ये सुखाचं नाही. आणि काय मी ते ब्लॉग बघितलेलं सायको प्रशेलचा. तुम्ही लोणावळीवरून गेलता आय थिंक. त्याच्यामुळे त्याला जवळ पडलं. तामिनी घाटातून जरा लांब आहे डिस्टन्स. 25-30 किलोमीटरचा फरक आहे जवळपास.
चालायचं ऊन तर असलं लागतंय ना, आता काय सांगावं ऊन काय आता बघू एकच आता पेटिंग करू आणि जाऊ पुढं गाईज करवंद खालो गाईज करवंद आता मी मला असा प्रश्न पडलेला की विषारी आहे काय पण नाम बनचेरीस ते आपण जे खातो तीच जे तम पावशेर गोळा करू गाईज तवर आपण काय करू चल ढूंढ लाए सारी मासूम सी गाईच काही महिना खाल्लेली आहे आणि आता पुढे चाललेलो आहे. वाटेत असा सीन झाला म्हणून थांबलेलो पण म्हटलं थांबायचं नाही गाड्या थांबायचं नाही असंच काहीतरी गाणं होतं. इंडिकेटर लागतंय इंडिकेटर लागतं काय तुटलो फुटलो जरी वरून असलो तर आतून टन की बाय द वे चला 12 वाजलेत चक्कर येऊन पडलं एवढं घाण होऊन लागतंय. चला तुम्हाला दाखवतो थांबा. अरे काय पडलो ह्याच बी पडलं हे बटन एक सारखं पडतंय खिशातच ठेवतो बटन याचा. चला हे बघा एक गाडी आणि हे रोड आणि समोर व्ह्यू घ्या व्ह्यू चेक करायचं तुम्ही इकडे 10% 6% चार्जिंग आहे फक्त. आयला कसं रे आता